ऑल गुड मॉर्निंग अँड वेलकम टू एमपीएम सोल अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर वेळ न घालवता चला आजच्या दिवसाला आणि ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आहेत आपल्या घरी गणपती आणि मनू आणि डॅडा आत्ता उठलेले आहेत. तर चला या ब्लॉगमध्ये काय असणार आहे त्याची व्हिडिओ बघून घेऊया. तर आता आपण लवकरात लवकर मनू आणि डॅडींना रेडी व्हायला सांगूया. मी सुद्धा उठून लवकर रेडी झालेली आहे आणि पूजेची सगळी तयारी चालू करणारच आहे. आणि कारण आपल्याला गणपतीची मूर्ती रिव्हील करायची आहे ह्या ब्लॉगमध्ये. सो चला आता आपण पटापट मनूला उठूया. मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. कारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. सो आता मी इथे हरतालिकेची पूजा करत आहे. काल रात्री पूजा केली होती आणि विसर्जनापूर्वीची पूजा इथे मी करत आहे. त्यानंतर आपण हरतालिकेचं जे काही आपण मांडली होती पिंड ते आपण विसर्जन करणार आहोत. आणि ही पूजा करून झाल्यानंतर आपण गणपतीच्या पूजेला लागणारं सगळं साहित्य व्यवस्थित मांडून घेणार आहोत आणि मग गणपतीची पूजा करायला बसणार आहोत. तर चला आता फ्रूट्स आणि बाकी साहित्य आपण गणपतीजवळ ठेवून घेऊया. हे फ्रूट कोणतं आहे आणि तुमच्याकडे कधी आणलंय का ते नक्की मला कमेंट करून सांगा. मला ह्या फळाबद्दल आत्ताच कळलं ते आतमधून कसं असतं ते सुद्धा मला माहिती नाही. पण त्याला पपनीस असं म्हणतात म्हणजे मोठ्या साईज ऑरेंज करतात. तुमच्याकडे जर हे फळ असेल आणि त्याला काय बोलतात ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. सो आता पूजेची तयारी सुद्धा झालेली आहे आणि मनू आणि डॅडा सुद्धा रेडी झालेले आहेत. सो त्यांच्या आपण आउटफिट्सचे फोटो आणि व्हिडिओज काढून घेऊ आणि मग पूजेला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण गणपतीची मूर्ती कशी आहे ते ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर चला आता तो क्षण आलेला आहे की आपण बाप्पाची मूर्ती रिव्हील करत आहोत. एकंदरीत जो बाप्पा आपण सिलेक्ट करतो आणि घरी जी आपण थीम केलेली असते त्याच्यात तो गणपती बसल्यावर तो कसा दिसणार आहे हे बघण्याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांनाच असते. तर तसंच आमच्यासोबत काहीसं हे होत आहे आणि ते आम्ही आता कॅप्चर करून तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दाखवणार आहोत. तर मूर्ती कशी वाटली ते प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. नक्कीच आवडलीच असणार आहे. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर प्लीज डू सबस्क्राईब अँड प्लीज ऑल्सो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. आता आपल्या सगळ्यांचं घरातल्यांचं आवरून झालेलं आहे. बाप्पाच्या पूजेची सुद्धा तयारी सगळी करून झालेली आहे. तर चला वेळ न घालवता आता आपण पूजेला बसूया आणि पूजेला आरंभ करूया. Thank you.
पाहिजे, ग्रॅम्मा आम्हाला पीठ दे। तर पूजेसाठी इथे दिवे बनवले जात आहेत आणि प्रसादासाठी मोदक चालू आहेत। तर गणपती बाप्पाचं पूजन तर आपलं पूर्ण झालेलं आहे आणि वेळ आलेली आहे पहिली आरती ह्या वर्षाची घेण्याची। तर चला आता आपण सुरुवात करूया ह्या वर्षाच्या पहिल्या आरतीची। तर तुम्ही सुद्धा या ब्लॉग थ्रू आमच्या घरातल्या आरतीला जॉईन व्हा। आरती होताच मार्टिन काका आणि काकू देवाच्या दर्शनासाठी आले होते। गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं आहे काका काकू कोण आहेत, तर हे बाबांचे फ्रेंड आहेत। आपल्या नवीन सबस्क्रायबर्स साठी मी हे परत रिपीट करते, ते बाबांच्या सोबत ऑफिस मध्ये असायचे। If you put here, you will get less point. You must go inside this. You go inside this. And I am not putting my hand. From here, see. See, see. These two is for you. These two is for me. Okay? आरतीनंतर वेळ आलेली आहे नैवेद्य दाखवण्याची आणि जेवायला बसण्याची। तर त्यामुळे गडबड चालली होती किचनमध्ये, जेवणाची जेवण वगैरे सगळं बनत होतं। तर व्हिडिओमध्ये दाखवते आज काय काय मेन्यू आहे। तर आता समोर जे जे तुम्हाला दिसतंय तो तर मेन्यू आहेच, पण अजून काय काय बनवलेलं आहे, बनवून झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर आज आहेत दोन भाज्या, वरण भात, पकोडे आहेत, त्यानंतर मोदक केलेले आहेत, त्यानंतर भजी, पापड, मिरची, लोणचं, कोशिंबीर हे सगळे मेन्यूज आज आपण रेडी केलेले आहेत। आणि बऱ्यापैकी मी हे अर्ध्या तासात पटापट फोडण्या देऊन रेडी केलेलं आहे। तर आता राहिली आहे ती गार्निशिंग, ती पटापट करूया आणि मग पानं वाढायला घेऊयात। तर फायनली सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे आणि सगळे लोक व्यवस्थित जेवायला बसलेली आहेत। इथे मनू ग्रँडमाला नवीन प्रकारचे मोदक शिकवते आहे, पिझ्झा मोदक। सो तुम्ही बघू शकताय, एक रोटी घ्यायची, फिंगर प्रेस करायची, असा पिझ्झा मोदक बनवू शकताय। तुम्ही आवडला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा। अंकल आहे, अंकल हा हरेश अंकल बोल, अंकल अंकल हा। आणि हे दादा आहे बिग दादा, आणि हे बिगेस्ट दादा आहे, हे पापा आहेत, डॅडी डॅडी, आणि हे आंटी आहेत, ही मम्मी आहे, हे आंटी आहेत, आणि हे कोण आहे, कोण आहे मम्मा। हा डॅडींच्या मामाकडे जायचं का, प्रसाद पण आहे काय करते त्यांना हाय कर, हे बघ हे मामा माझे मामा, मग तुझे कोण, आजोबा, हे आजोबा आणि आजी, कोण आणि आजी, हा मम्मी आजी आहे, आणि हे आजीचे ब्रदर आहेत, कोण सांग त्यांना, तुझं नाव सांग काय, हा
मी नाही उठणार. बॉल फुल करते त्यांना. तू सांग तर स्टोरी. तू स्टोरी तर सांग त्यांना तुझी. वाजवते ड्रम. हा तू तो सॉन्ग बोलून दाखव म्हणू. हा गणपतीचा सॉन्ग बोलून दाखव. आमच्या पप्पांनी गणपती आणला बोलून दाखव त्यांना. अरे तू गणपती आहे का? सॉन्ग बोल. पप्पांनी गणपती आणला. मी जिंकला. हा त्यांना पहिले एक्सप्लेन कर हे काय आहे. बास्केटबॉल आहे. हा बास्केटबॉलची नेम आहे. नेम आहे. कसं खेळायचं दाखव. अरे पाहुणे जाऊ मान केला तिने. पाहुणे जाऊ याच्यात पडला पाहिजे ना. तो कुठे जातोय बघ तुझं बॉल. देते का तुझे हेअर म्हणु. तुझे हेअर काढून देते का त्यांना. नको तुला पाहिजे. काय नाही येते ना. खेळता पण येत नाही. विनर करून दाखव कसं करते विनर. त्यांना पण एक खेळायला पाणी पाहिजे. खेळता पण येत तुला. तुला पण हवाय. थांब घेऊन येतात. हातात पाहिजे. अरे पहिले सर्वांना हाय कर. ये इकडे ये बघ. ये कोण आहे तिकडे. हे डॅडींचे ब्रदर. हे आजोबा टू. बिग ब्रदर. बिग ब्रदर. आणि हा दादा आहे. बिगेस्ट दादा. आणि ही दीदी आहे. आणि ही आजी टू आहे. आणि ही इकडे बघ. ही आंटी आहे. आणि ही दीदी आहे. आणि अंकल कुठे गेले. अंकलला ठेवून आलेत तुम्ही. टाइमपास करू का थोडा गरम होत आहे. कवा कल्लाचाच पाठ नवली पाठ नवला. मटन मटन बनवलं. तर आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग संपवायची. तर आपला हा ब्लॉग इथेच संपतोय. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज टू सबस्क्राईब अस ऑन आर यूट्यूब चॅनल. तर असं छान छान आणि नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन मी तुमच्या भेटीला परत येते. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय. टेक केअर.